चित्रकार आणि शिल्पकार हेमा उपाध्याय आणि वकील हरीश बंबानी हत्येप्रकरणी त्यांचा पती चिंतन उपाध्यायला अटक करण्यात आली आहे. आज त्याला कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. कांदिवली पोलिसांनी चिंतनला अटक केली आहे. हत्येच्या दिवसापासून चिंतनची चौकशी सुरू होती. याआधी पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. मात्र अजूनही या प्रकरणातील मुख्य आरोपी विद्यासागर राजभर फरारच आहे. या प्रकरणातील एका आरोपीला वाराणसीतून तर इतर तिघांना मुंबईतून अटक करण्यात आली होती. या सर्व आरोपींना 19 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. चिंतनच्या अटकेनंतर हेमा उपाध्याय यांच्या हत्येचं गूढ उकळण्याची आता शक्यता आहे.